यानंतर आदरणीय पवार साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपले विचार व्यक्त करावेत. ज्यांचे आता स्वखान विचार ऐकले ते त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राजे दीक्षित डॉक्टर सर्वानंद होते. आज ज्या प्रांगणामध्ये आपण उभे उपस्थित आहोत देशाच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचं योगदान करून काही दृष्टी ठेवून जो सगळा हा संकोच ज्यांनी उभा केला आणि हजारो विद्यार्थ्यांना ज्यांना समाज खुला करण्याच्यासाठी आयुष्यावर त्यांनी कष्ट केले ते श्रीयुत कराड, डॉक्टर विश्वनाथ कराड, संसदेचे आमचे सहकारी श्रीनिवास पाटील, डॉक्टर गणेश राऊत आणि आता हा सगळा सोहळा होतो आहे काही तरुण मित्रांच्या कष्टामुळं आणि त्या कष्टातूनच हा अतिशय चांगल्या प्रकारचा ग्रंथ आज लोकांच्यासाठी उपलब्ध झाला. त्याच्यामधलं योगदान जे आहे त्याच्यामध्ये श्रीयुत अनिल पवार, श्रीयुत कोळी, त्यांचे अन्य सगळे सहकारी आणि बंधू भगिनी शिव छत्रपतींच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर तासन तास बोलणारे अनेक लोक आपल्या सगळ्यांच्यामध्ये आहेत आणि तो विषयही असा आहे, त्यांचं मूळ आयुष्य असं आहे, त्यांचं चारित्र असं आहे, त्यांचं प्रशासन असं आहे, त्यांची दूरदृष्टी अशी आहे, त्याचं प्रत्येक ॲस्पेक्टवर आपण सखोलपणानं बोलू शकतो आणि ते जर बोलायचं झालं तर तासन तास त्यासाठी आवश्यकता आहे. या देशामध्ये अनेक राजे संस्थानिक राजवाडे सगळे होऊन गेले. दिल्लीच्या मोगलांचं राज्य होतं, देवगिरीच्या यादवांचं राज्य होतं, आणखी अनेक लोकांची नावं या ठिकाणी सांगता येतील की त्यांनी वर्षोवर्ष आपापल्या परिसरामध्ये तिथलं प्रशासन तिथलं राज्य आपल्या हातामध्ये ठेवलं आणि आपल्या कुटुंबाच्या नावानं त्या राज्याच्या संबंधीचा इतिहास झाला. शिवछत्रपतींचं राज्य हे वेगळं राज्य होतं. शिवछत्रपतींच्या राजाला कुणी भोसल्यांचं राज्य असं कधी म्हणलं नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण हे सामान्य माणसाला संघटित करून उभं केलेलं राज्य ज्या कालखंडामध्ये इथं परकीयांचंच एका दृष्टीनं राज्य होतं, ज्या परिसरामध्ये आपण आहोत त्या परिसरामध्ये अधिकशास्त्र राज्य असेल, अहमदनगरची सत्ता असेल, आणखीन कुणाकुणाची सत्ता असेल, पण समाज मरगळलेल्या स्थितीत असता परकीयांच्या गुलामगिरीत राहत होता त्यातून बाहेर करून ती मरगळलेली मनस्थिती घालून त्याच्यातलं ते जागृत करून राज्य उभं करण्याच्या संबंधीचं ऐतिहासिक काम हे शिवछत्रपतींनी केलं आणि त्यामुळं त्या राज्याला कोणी भोसल्यांचं राज्य म्हणत नाही, हे राज्य हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य असं म्हणून या राज्याच्या संबंधीचा उल्लेख झाला. हा जो ग्रंथ आहे तो शिवराज्य विषयकाच्या संबंधीचा हा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये भारताच्या इतिहासातली असामान्य अशा प्रकारची घटना म्हणून या ग्रंथाच्याकडे बघितलं जातं.
मगाशीच मी सांगत होतो की राजे अनेक होऊन गेले. शिवछत्रपतीने राजे प्रस्थापित केलं एका अडचणीच्या काळात ते होते. त्यांचं भाग्य की फिचारसिंगने त्यांना शिवनेरीला आणून ठेवलं मातेच्या समेत आणि वाईटपणामध्ये. इतर कोणाचं मार्गदर्शन लागलं हे खरं नाही, मार्गदर्शन लागलं मातेचं, जिजामाईचं आणि त्या मातृत्वाच्या शिकवणीतून ज्याचं व्यक्तिमत्व घडलं असं म्हणून शिव छत्रपतीच्याकडे बघितलं जातं आणि ती वस्तुस्थिती आहे. हे राज्य त्यांनी उभं केल्याच्या नंतर त्या राज्याला मान्यता लोकांची होतीच, पण तरीही सूचना आली की राज्याभिषेक करण्याच्या संबंधीची भूमिका ही गरजेची आहे. अनेकांनी त्या कल्पनेला त्या काळामध्ये सहकार्य किंवा पाठिंबा देण्याची भूमिका घेतली नाही. बाहेरच्या राज्यातून उत्तरेकडून कोणाचंही आणावं लागलं आणि त्याच्यामार्फत त्या ठिकाणी अभिषेकाच्या संदर्भातले जे काही विधी असतील ती करण्याच्या संबंधीची स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. पण याची आवश्यकता होती, त्याला मान्यता जनतेच्या अंतःकरणामध्ये होती, पण ऐतिहासिक मान्यता होण्याच्या संबंधी अशा अभिषेकाची गरज होती आणि त्यामधूनच अशा प्रकारचा हा सोहळा त्या ठिकाणी झाला. त्याला अनेकांची उपस्थिती होती, अगदी इंग्रजांचीसुद्धा, त्यांच्या प्रतिनिधीचीसुद्धा उपस्थिती होती. आणि त्याचं महत्त्वाचं कारण हे की या राजाचं व्यक्तिमत्व आणि त्याची दृष्टी ही अतिशय दूरगामी आहे. व्यक्तिपतीची ही जाणकारांना आलेली होती. राजे पाहिजे आपण, पण तुम्ही सांगा की राज्य उभं केल्याच्या नंतर आपल्या प्रदेशाच्या संबंधीची माहिती गेलं, त्याच्यावर लक्ष ठेवलं, त्यासाठी काही धोरणात्मक कार्यक्रम राबवणं, या सगळ्या गोष्टी आपण समजू शकतो. पण त्या कालखंडामध्ये समुद्राचं महत्त्व, सागरी महत्त्व हे किती लोकांना, किती राजांना समजलं होतं. आपलं नौदल उभं करणं ही संकल्पना कोणाच्या मनामध्ये नव्हती. जे काही असेल ते कदाचित इंग्रजांच्या मार्फत, पोर्तुगीजांच्या मार्फत बाहेरून आलेले असतं, पण हे नौदल उभं करण्याच्या संबंधीची दृष्टी ही एकच सांगत होती की उद्या संकट आली तर ती संकटा फक्त स्थानिक पातळीवरच येतील असं नव्हे, सागरी मार्गानेसुद्धा संकट ही येऊ शकतं आणि त्याची नोंद घेऊन आत्ताच त्याच्यासाठी काय खबरदारी घ्यायची याबद्दलचं धोरण हे सर्वजणांना राजा, त्या राजांचं नाव शिवछत्रपती याशिवाय दुसरं कुठलं नाही. आणि अनेक गोष्टी त्यांच्याबद्दलच्या सांगता येतील. दुर्दैवानं माझा घसा हा पूर्णपणानं बसलेला आहे, त्यामुळे मी काय अधिक बोलून या ठिकाणी वेळ घेणार नाही. पण अनिल पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे अतिशय मोठं काम केलं. अनेक उत्तम लोकांशी, जाणकारांशी, विविध विषयावरच्या संबंधाचे लेख या ठिकाणी सार्वजनिक केले आणि नव्या पिढीला शिवछत्रपतींचं व्यक्तिगत दर्शन हे खऱ्या अर्थानं घालून या दृष्टीनं खबरदारी घेतली, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने याचं विमोचन झालं असं जाहीर करतो आणि माझे दोन शब्द संपवतो.